मधुरा दिवामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप स्वागत. आजचा विषय माझ्या सर्व मैत्रिणींसाठी खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचं कारण म्हणजे की या सध्या लॉकडाऊनमुळे आपण कुठल्याही ब्युटी पार्लरला जाऊ शकत नाहीये आणि घरात राहून कामाचा ताण पण जास्ती होतोय. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी असं एक फेशियल आणणार आहे जे तुम्ही घरातल्या घरात करू शकता. आपल्या स्वयंपाकघरात असलेले असे काही पदार्थ जे सहज उपलब्ध आहेत आणि यातला प्रत्येक जो जिन्नस आहे तो फार गुणकारी आहे. या फेशियलच्या मदतीने तुम्हाला स्किन लाइटन ब्राइटन डिटॉक्सिफाय व्हायला मदत होते. त्यासोबत चेहऱ्यावर जे सुरकुती आहेत त्या कमी होतात आणि चेहरा छान फ्रेश आणि तजेलदार दिसतो. मला स्वतःला तरी ब्युटी पार्लरमध्ये 2-2.5 तास फेशियलला घालवायला बिलकुलच वेळ नसतो आणि तेवढा पेशन्स पण नसतो. मी असे साधे सुधे घरगुती उपाय करते आणि खात्रीशीर सांगते की याचा रिझल्ट खूप छान येतो. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी इंटरेस्टिंग होणार आहे आणि उपयुक्त होणार आहे. वेलकम टू माय चॅनल. ह्या सगळ्या विषयांवर मी वेगवेगळे व्हिडिओज बनवते. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आत्ताच्या या फेशियलमुळे तुमचा चेहरा एकदम फ्रेश आणि सुंदर दिसणार आहे आणि लोक तुम्हाला विचारतील लॉकडाऊन मध्ये तुम्ही फेशियल केलं तरी कुठून. आपण घेणार आहे घरात असलेली कॉफी आणि त्याच्यात आपण घालणार आहे दही. ह्याला आपण फेस वॉश म्हणून वापरणार आहोत. कॉफीमुळे चेहरा तजेलदार दिसतो, त्वचेचं टेक्स्चर चांगलं होतं, ब्लड सर्क्युलेशन वाढतं, चेहऱ्यावरचा थकवा कमी होतो आणि चेहऱ्यावर एक सुंदर चमक येते. दह्यात असतात खूप चांगले बॅक्टेरिया, ज्याला आपण गुड बॅक्टेरिया म्हणतो. त्वचेला दह्यामुळे पोषण मिळतं आणि दही एक नॅचरल मॉइश्चरायझर आहे. एक्नेचा जर का त्रास असेल तर तो पण त्रास दह्यामुळे कमी होतो आणि त्वचेचा कोरडेपणा जर का म्हटला तर तो पूर्णपणे कमी होतो आणि सुंदर आणि छान त्वचा तुमची होते. गरम टॉवेलनी वाफ घ्यायची आहे. तुम्ही स्टीमरनेही घेऊ शकता त्यांनी आणि ब्लॅकहेड्स तुमचे सगळे काढून घ्यायचे आहेत. कोरफडीचा गर काढून घ्यायचा आहे आणि कोरफड नसेल तर तुम्ही दुधाचाही वापर करू शकता. कोरफडमध्ये असतं भरपूर प्रमाणात कोलॅजन जे एका अँटी एजिंगसारखं काम करतं आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी व्हायला मदत करतं. दही, ऑर्गॅनिक हळद आणि कोरफडीचा ज्यूस हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि फेस मसाज करायचा आहे. दह्यामध्ये असतात भरपूर प्रमाणात गुड बॅक्टेरिया ज्यामुळे आपल्या त्वचेला पोषण मिळतं आणि दही एक नैसर्गिक मॉइश्चरायझरसारखं काम करतं. हळदीमुळे चेहऱ्यावर खूप सुंदर ग्लो येतो आणि एक्ने पिंपल्सचा त्रास कमी होतो. हे जे मिश्रण आहे हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि कधी पण लावू शकता. एक गोल्डन फेशियलसारखा इफेक्ट तुमच्या स्किनला येतो आणि चेहरा एकदम फ्रेश दिसतो. हे तुम्ही कधी पण वापरू शकता, 7 दिवस हे राहतं. त्याच्यानंतर मी घेतली आहे मसुराची डाळ, ती मिक्सरमधनं काढून पावडर केली आहे. तांदळाचीसुद्धा मी पावडर केली आहे. या दोन्ही पावडरींमध्ये मी चंदन पावडरसुद्धा घालणार आहे आणि हे जे मिश्रण आहे हे तुमच्या चेहऱ्याला तुम्ही फेस वॉश म्हणून रोज वापरू शकता. एका डब्बीत छान स्टोअर करू शकता आणि महिनाभर तुम्ही हे वापरून बघा. तुम्ही कुठलंही बाहेरचं फेस वॉश वापरणार नाही ही माझी गॅरंटी आहे. या तिन्हीचं मिक्सचर करून आता आपण कोरफडच्या रसात मिक्स करून चेहऱ्यावर लावून घेणार आहे. राईस पावडरमध्ये असतं भरपूर मिनरल्स, त्याच्यात एक असतं ॲलेंटॉइन जे एक नॅचरल सनस्क्रीनसारखं काम करतं, चेहऱ्यावरचं टॅन कमी करतं, डेड स्किनसुद्धा आपली निघून जाते. मसूर डाळ ही स्किन ब्राईटनिंग्समध्ये खूप जास्ती मदत करते. चंदनामुळे चेहऱ्याला थंडावा मिळतो आणि हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून ठेवायचा आहे, पण पूर्ण कोरडा व्हायच्या आत चेहरा धुवून टाकायचा आहे, खूप वेळ हा ठेवायचा नाही आहे. आंब्याची एक फोड घेऊन चेहऱ्याला स्क्रब करायचं आहे. आंब्यामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे स्किन ब्राईटन व्हायला मदत होते, डिटॉक्सिफाय व्हायलासुद्धा मदत होते. कुठलंही इतर फळ पण तुम्ही घरी असलेलं वापरू शकता. तुम्ही चेहऱ्याला एक टोनरसुद्धा नंतर लावू शकता चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर. आणि डेली मॉइश्चरायझर जे तुम्ही वापरता ते लावू शकता. आता माझ्याकडे कोरफडाचा गर आहे म्हणून तोच मी वापरला आहे आणि चेहऱ्याला हे मॉइश्चरायझर म्हणून हे तुम्ही वापरू शकता. तुम्ही बघू ह्या पूर्ण फेशियलमध्ये कुठलंही केमिकल नाही आहे. तुमची स्किनवर जे जो काही ताण असेल, थकवा असेल किंवा कोरडेपणा, निस्तेजपणा ह्या सगळा या फेशियलमध्ये दूर होतो. मग कसं वाटलं घरगुती फेशियल? आवडलं की नाही? नक्की ट्राय करून बघा. कॉफी आणि दही जेव्हा तुम्ही चेहऱ्याला लावता तर एकदम पहिल्या फेशियलच्या स्टेपमध्येच तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवायला लागतो. या फेशियलमध्ये आपण जे जे वापरलं आहे त्या प्रत्येकाचं काही ना काही पोषण आपल्या त्वचेला मिळतं आणि त्वचा एकदम छान होते. ह्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नसतात, खर्च तर एकदम कमी आहे
आणि घरातल्या घरात तुम्हाला जशी सवड मिळेल तसं तुम्ही हे करू शकता. मी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या मराठी चॅनलला. नमस्कार.